नमस्कार, मी निवेदिता। निवीज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहतोय। तर अतिशय पौष्टिक अशी ही आजची रेसिपी आहे, बनवायलाही अगदी सोपी आहे, झटपट बनते, एक 10 ते 15 मिनिटात बनून तयार होते, पचायलाही तितकीच हलकी असते आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते। नक्की करून पहा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग आजच्या या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण अतिशय पौष्टिक अशी डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहतोय। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि पचायला हलकी असते ही डाळ खिचडी आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागते। सुरुवात करूया। बाउलमध्ये मी अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली होती। तर आता हे आपण पाणी टाकून स्वच्छपणे 2 ते 3 वेळेस हे धुवून घेऊया। तर तांदूळ आणि मुगाची डाळ ह्याचं प्रमाण जे आहे ते समप्रमाणात ठेवायचं आहे। तर मी दोन्ही अर्धी अर्धी वाटी असं घेतलेलं आहे। ते एका कुकरमध्ये टाकूया आपण। मी धुवून घेतले हे डाळ तांदूळ 2 ते 3 वेळेस। तर आता एका कुकरमध्ये टाकूया। तुमच्या साठवणीतला कुठलाही तांदूळ तुम्ही इथे यूज करू शकता। तर आता ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे, पण त्याआधी आपण ह्यामध्ये एक मोठा कांदा मी चिरून टाकतीये, डिरेक्टली टाकायचा आहे। आणि एक मोठा टोमॅटो मी असा चिरून घेतलेला आहे, तर तोही टाकलेला आहे। जसं की मी सांगितलं, एकदम फास्ट अशी ही रेसिपी बनल्या जाते, फारसा वेळ लागत नाही। आता पाणी टाकायचं आहे। पाणी मी साधारणतः इथे 2 कप टाकले, कारण दाल खिचडी ही थोडीशी चिकट असते, लपलपीत अशी असते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्ती टाकायचं। तर इथे 1-2 कप मी पाणी टाकलेलं आहे। तर ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकूया आपण। त्याचबरोबर आता इथे थोडंसं तिखट टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे मी। तुम्ही हिरव्या मिरचीचा वापरही इथे करू शकता। अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हळदीबरोबरच 1/4 चमचा मी लाल तिखट टाकतीये। लाल तिखटाच्या वेळी तुम्ही 2 हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकल्या तरीही चालेल। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तर मी 2 चमचे तेल टाकतीये। तेलाच्या वेळी तुपाचा वापर केला तरीही चालेल, पण मी सगळ्यात शेवटी ह्याला तुपाची फोडणी देणार आहे। तर मी 2 चमचे इथे तेल टाकतीये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे। आणि आता कुकरचं झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेमवर एक कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत। तर आता इथे मी गॅसवर हा कुकर ठेवते आणि मीडियम फ्लेमवर एक 4-5 शिट्ट्या काढून घेते। तर 1-5 शिट्ट्या आरामात झालेल्या आहेत। कुकर हा व्यवस्थित थंड झालेला आहे। गॅस बंद केलाय मी आणि कुकर व्यवस्थित थंड झालाय। 5 मिनिटं जाऊ द्यायची आहेत। तर आपण चेक करूया। तर पाहू शकता व्यवस्थित असा हा डाळ आणि तांदूळ, ही जी खिचडी आहे, प्लेन खिचडी, जी डाळ खिचडी म्हणू आपण त्याला, ती तयार झालेली आहे। व्यवस्थित चमच्याच्या किंवा स्पॅच्युल्याच्या मदतीने एकजीव करून घ्यायची आहे। तर ह्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचंय, कारण डाळ खिचडी ही थोडीशी पातळ असते, अगदीच खूप घट्ट नसते। तर आता इथे थोडं पाणी टाकायचंय। तर थोडंसं जास्तीच पाणी टाकणार आहे मी इथे, कारण जशी जशी टाइम जातो किंवा जशी जशी ती खिचडी थंड होत जाते तशी तशी ती खूप दाटसर बनल्या जाते। त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की डाळ तांदूळ शिजून तुम्ही ठेवून द्या आणि जेव्हा ही खिचडी तुम्हाला ताटात सर्व करायची आहे त्यावेळेस ह्यामध्ये पाणी टाकून तिची कन्सिस्टन्सी जी आहे थोडीशी ॲडजस्ट करून घ्या। तर आता त्याची जी कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित मी ॲडजस्ट करून घेतलेली आहे। तर फायनली तडका द्यायचा आहे आपल्याला। तर एका फ्रायपॅनमध्ये मी 3 चमचे साजूक तूप गरम करत ठेवलंय। तर तूप व्यवस्थित गरम होऊ देऊया आणि त्यानंतर आपला जो तडका असतो नॉर्मल तो देऊया। आता 1 चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची, त्यानंतर जिरे टाकायचे आहेत। तर मोहरी तडतडली आहे, त्यानंतर मी 1 चमचा जिरा टाकलेला आहे। पाहू शकता थोडासा हिंग टाकायचा आहे, अगदी चिमूटभर, म्हणजे खमंग अशी फोडणी बसते हिंगामुळे। आणि त्याचबरोबर आता इथे आपल्याला काही कढीपत्ता टाकायचा आहे, जे आपण नॉर्मल तडका देतो अगदी त्याच पद्धतीने तडका द्यायचा आहे। 10 ते 12 मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत इथे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता ह्यामध्ये आपल्याला लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत। तर मी 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या टाकत आहे इथे। एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे, पण त्याआधी आतापर्यंत आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही आहे। तर 1-4 ते 5 बारीक चिरून घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांना पण मी असं बारीक चिरून घेतलं होतं, तर ते टाकतीये। तर लसण छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे तुपामध्ये। खूप मस्त लागते फोडणी लसणामुळे, छान खमंग अशी ही डाळ खिचडी तयार होते। एकदा करून बघा ह्या पद्धतीने। आता ही जी तडका आहे किंवा ही जी फोडणी आहे ही बनून तयार आहे। तर आता हा तयार झालेला तडका आपण खिचडीवर टाकूया।
तर कधीतरी असं होतं की खूप हेवी जेवण होतं लंचमध्ये, किंवा दुपारचं जे जेवण असतं ते खूप हेवी होतं, तर संध्याकाळच्या वेळेस हलकी फुलकी अशी ही पचायला हलकी फुलकी तर असतेच ही खिचडी, तर अगदी परफेक्ट असा आयटम आहे. जर आजारी माणसं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील घरची तर त्यांच्यासाठी पण अगदी परफेक्ट अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. मुगाच्या डाळीला स्वतःचीच एक छान चव असते, त्यामुळे खूप छान खिचडी बनून तयार होते ही. आता दाळ खिचडी बनून तयार आहे. लोणचं पापड कशाबरोबर पण तुम्ही ही सर्व करू शकता. तर एका प्लेटमध्ये आपण ही सर्व करूया. तुमच्याकडे जर बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर ती तुम्ही ह्यावर टाकू शकता. सध्या माझ्याकडे नाहीये म्हणून मी इथे नाही टाकलेली आहे. तर आता इथे आपली मस्त खमंग फटाफट बनणारी पौष्टिक अशी दाळ खिचडी बनून तयार आहे. मस्त साजूक तुपाची धार वरतून सोडायची. पापड लोणचं अफलातून कॉम्बिनेशन आहे. नक्की करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. रेसिपी आवडली तर कमेंट सेक्शनमध्ये ते पण कळवा मला. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, अँड ऑल्सो प्रेस द बेल बटन.